एकदा बीएससी मध्ये जाऊयात. मुहूर्ताच्या ट्रेडिंगची तयारी पूर्ण झाली आणि अगदी काही वेळातच या ट्रेडिंगला सुरुवात होते. फक्त काही सेकंदांचा अवधी आहे आणि त्यानंतर लगेचच या ट्रेडिंगला सुरुवात होईल. यावर्षी अजय देवगण या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आहेत. आणि त्यानंतर 10 काउंटडाऊन होईल आणि या काउंटडाऊन वर मुहूर्ताच्या ट्रेडिंगची सुरुवात होईल. मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्या निमित्तानं बाजार सुरू झालाय. जवळपास तासभर यानंतर व्यवहार करता येतील. दरवर्षी बीएससीमध्ये मुहूर्ताच्या ट्रेडिंगचा हा कार्यक्रम आयोजित केला जातो. गुंतवणूकदार सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यावेळी गुंतवणूक करतात. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं या विशेष ट्रेडिंगची सुरुवात होते. अभिषेक मुठा आपले प्रतिनिधी सध्या जिथे हे ट्रेडिंग सुरू झाले तिथे उपस्थित आहेत अधिक अपडेट देण्यासाठी. अभिषेक. कविता, आताच अभिनेता अजय देवगणनी जे दिवाळीमध्ये विशेष मुहूर्त लक्ष्मीपूजनाला होत असतं त्याच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. प्रामुख्यानं जर का बघायचं तर आता बीएससीचा सेन्सेक्स जो आहे तो 650 अंकांहून अधिकनी आपल्याला वधारल्याचं बघायला मिळतं आहे. मोठ्या प्रमाणात तेजी जी आहे ती सगळ्या स्टॉक्समध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. दुसरीकडे बघायचं तर 60,000 टप्पा सेन्सेक्स हा पुन्हा पार करतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे. कारण की मागील अनेक दिवसांमध्ये घडामोडी ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळाल्या. मागच्या आठवड्यामध्ये साधारणपणे 6 दिवस हे पूर्णपणे सेन्सेक्स हा अप होता. त्यामुळे आता एकूण पुढील एका तासामध्ये सेन्सेक्स हा कितपत अंक गाठतो आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे. कविता, धन्यवाद. अभिषेक, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तब्बल 50 वर्षांची ही परंपरा. शेअर बाजारानं गेल्या काही दिवसांमध्ये जागतिक घडामोडी असतील, कोरोनाची पार्श्वभूमी असेल किंवा देशांतर्गत घडामोडी असतील, खूप मोठे चढउतार पाहिलेत. आणि पुन्हा एकदा शेअर बाजार उसळी घेतो का आणि गुंतवणूकदारांना यातून फायदा होतो का हे पाहायचं आहे. आणि त्यासाठी मुहूर्ताचं ट्रेडिंग हे अनेक गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचं असतं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.